भाव मनती ज्ञान देव तुमा आईसे। ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार एवढा होता हो, एवढे अधिकार संपन्न होते ज्ञानेश्वर महाराज की बाईचा पुरुष करणं एवढी मोठी ताकद ज्ञानेश्वर महाराजांमध्ये होती। आणि असे अधिकार संपन्न ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधी घेण्याकरिता चालले होते, आपण आज पाहतो की सगळ्या जणांचं मळ सर्वांचं मन वेगवेगळं आहे। कुणी म्हणतं ज्ञानेश्वर महाराज आपल्यामध्ये 22 वर्ष राहिले, कुणी म्हणतं 21 वर्ष राहिले, पण मी सांगते ज्ञानेश्वर महाराज किती दिवस आपल्यामध्ये राहिले। ज्ञानेश्वर महाराज आपल्यामध्ये 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस आपल्यामध्ये राहिलेले आहेत। म्हणून ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधी घेण्याकरिता चालले होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार असा होता की साक्षात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा हा जगाचा चालक आणि त्यांचेच गुरु म्हणजे निवृत्ती दादा। जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीवरती समाधी घेण्याकरिता चालले होते तेव्हा एवढे अधिकार होता त्यांचा की साक्षात पांडुरंग परमात्मा आणि त्यांच्या गुरूंनी दोन्हीकडूनही त्यांच्या हाताला धरून त्या समाधीवरती बसवलं। हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार। तर ज्या महापुरुषाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबा राय, तुकोबारायांचा अधिकार असा, एवढे अधिकार संपन्न आहेत जगद्गुरु तुकोबा राय की तुकोबा राय भगवंताचं नामस्मरण अखंड करायचे, सतत करायचे। एकदा रामेश्वर भट्टांची इच्छा झाली की मी तुकोबारायांना भेटण्याकरिता जावं। तुकोबारायांना भेटण्याकरिता जेव्हा रामेश्वर भट्ट आले आणि आल्याच्या नंतर विचारलं की तुकोबाराय कुठे आहेत, मुलाने सांगितलं की तुकोबराय प्रातल विधीसाठी बाहेर गेलेले आहेत। 2-5 मिनिट वाट पाहिली आणि तुकोबराय काही आलेच नाही, म्हणून दिशा विचारली की कोणत्या दिशेला तुकोबराय प्रातल विधीसाठी गेलेले आहेत। त्यावेळी दिशा सांगितली त्या दिशेने रामेश्वर भट्ट तुकोबरायांना पाहत गेले। पाहत गेल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहिलं परंतु तुकोबराय कुठेच दिसेनात। मग एक बाजूलाच एक खड्डा दिसला, त्या खड्ड्यामध्ये डुंकून पाहिलं, आवाज येत होता भगवंताच्या नामस्मरणाचा। डुंकून पाहिलं तर तुकोबाराय प्रातल विधीसाठी बसलेले असताना देखील या जगाच्या मालकाचं या जगाच्या चालकाचं नामस्मरण करत होते। त्यावेळी रामेश्वर भट्टाला राग आला आणि सांगितलं तुकोबाराय माझी मज झाली अनावर वाचा चंद या नामाचा घेतल असे, माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे। तुकोबराय म्हणतात काय करू, माझी जीभ माझं हे मुख भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय राहत नाही। रामेश्वर भट्टाला राग आला आणि दरडावून जाऊन जगद्गुरु तुकोबरायांची जीभ हातामध्ये पकडली आणि आता म्हणतात हेच जीभ तुमची भगवंताचं नामस्मरण करते का, हेच मुख तुमचं भगवंताचं नामस्मरण करते का, आता करेल का जीभ भगवंताचं नामस्मरण, आता करेल का तुमचं मुख भगवंताचं नामस्मरण। त्यावेळी ती जीभ पकडण्याचा परिणाम असा, अगोदर फक्त जीभ आणि मुखच भगवंताचं नामस्मरण करत होती, परंतु जेव्हा जीभ हातामध्ये पकडली तेव्हा तुकोबारांच्या रोमा रोमांमधून भगवंताचं नामस्मरण बाहेर पडू लागलं। विठ्ठला माय बापा आनंद घना करुणा घना जगन्नाथ, रोमा रोमांमधून भगवंताचं नामस्मरण बाहेर पडू लागलं। त्यावेळी रामेश्वर भट्टाला त्याची चूक कळाली, तुकोबारांच्या चरणावरती नतमस्तक झाला, लोटांगण घातलं। तुकोबारांचा अधिकार एवढा होता की तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकोबारांचं नाव घेतलं की यमाच्या अंगाला कंप सुटावा, हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचं। आणि अशा जगद्गुरु तुकोबारायांकडे काही साधक मंडळी आली आणि त्या साधकांना विचारलं महाराज तुम्ही म्हणतात की आपलं हित साधलं पाहिजे, आपल्या हिताच्या ठिकाणी आपण जागो असलं पाहिजे, परंतु कसं जागो असलं पाहिजे ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आहे।
जगद्गुरु तुकोबाने अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात सांगतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो त्याच्या आईवडिलाला धन्यता दिलेली आहे। सांगेन मी तुम्हाला की आज आपल्या जीवन प्रवासामध्ये तीन टप्पे पडतात, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण। बालपणामध्ये देखील मुलगा त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो, तो म्हणजे कसा? मुलगा पहिलीला दुसरीला असताना खूप अभ्यास करतो की मला दहावीमध्ये जास्त टक्के घ्यायचे आहेत, दहावीच्या नंतर मला काहीतरी जॉब करायचा आहे आणि मला पैसे कमवायचे, हे त्याचं हित असतं। म्हणून तो देखील त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो म्हणून तो अभ्यास करतो, तो त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो। तरुणपणामध्ये देखील जो कोणी तरुण असेल तो त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो की मला आता लग्न करायचं, मला माझा संसार चालवायचा, हा देखील त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो। माणूस काम जरी करत असला शेतामध्ये तरी तो देखील त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो। कोणी कोणी जुगार खेळतं, बेड्या वडतं, तंबाखू खातं, ते देखील त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतात, त्यांचं हित असतं त्यामध्ये। पत्ते खेळतात, पत्त्यामधून पैसे कमवतात, म्हणजे ते देखील त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे असतात। परंतु भगवंताला कोणत्या हिताच्या ठिकाणी जागा असलेलं माणूस आवडतं ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण, आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला कळलं। हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, समजलं पाहिजे। सांगेल मी तुम्हाला की कोण कोणत्या हिताच्या ठिकाणी जागा राहिला। कमाल आणि कबीर, कमालाचा पुत्र कबीर, जेव्हा कबीरांना पत्र आलं की आपल्या घरी काही 10-5 साधू संत मंडळी भोजनाकरिता येणार आहेत, त्यावेळी त्यांना प्रश्न पडला आणि डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले की आपल्याला आत्ता खाल्लं तर दुपारी काय खायचं याची पंचायत आहे, एक वेळी खाल्लं तर दुसऱ्या वेळेला काय खायचं याची देखील पंचायत आहे, तर आपण आता या 10 साधू संत मंडळींना भोजन द्यायचं कसं? नाही दिलं तर पातक लागेल, भोजन तर द्यावंच लागेल पण द्यायचं कसं? म्हणून रडू लागले। आणि कबीरांचाच पुत्र कमाल कबीर महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणतो, महाराज तुम्हीच माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, नामदेव महाराज यांचे अभंग श्रवण करता, यांचे अभंग तुम्ही ऐकता बाबा, मग तुम्ही रडता कशाला? बाबा रडता कशाला? आपल्याला साधू संतांना जेवू घालायचं ना, घालू ना आपण जेवू, भोजन देऊ ना साधू संत मंडळींना, पण द्यायचं कसं? सांगितलं आपल्या गावामध्येच एक वाण्याचं दुकान आहे बाबा, आपण काय करू त्या वाण्याच्या दुकानामधून आपल्याला जेवढं लागेल तेवढं साहित्य घेऊन येऊ। पण माहिती होतं की वाणे असा मागून देणार नाही, म्हणून ठरवलं की चोरी करायची वाण्याच्या दुकानामध्ये। कबीर आणि कमाल महाराज दोघे देखील वाण्याच्या दुकानामध्ये आले, जेवढं लागेल तेवढं साहित्य काढून घेतलं, पण जाताना डोक्यामध्ये आलं की आपण चोरी केली पण आपल्याच्या नंतर
दुसरा कोणीतरी चोर आतमध्ये घुसेल आणि सर्वच या वाण्याचं दुकान खाली करून घेऊन जाईल. म्हणून सांगित त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण या वाण्याला उठून जाऊ. वाण्या, आम्ही तुझी चोरी केली, उठ तू, उठ, आम्ही तुझी चोरी केली, उठ ना. त्यावेळी कमाल महाराजांनी त्या वाण्याला उठवलं आणि सांगितलं, आम्ही तुझी चोरी केली, आम्ही चोर आहोत, आम्ही तुझं सामान घेऊन चाललोय, तुझे दुकान तू सांभाळ. एक छोटीशी बोळ होती, त्या बोळातून कबीर महाराज बाहेर निघाले. तो कमाल देखील अर्धा बाहेर निघाला आणि अर्धा आतमध्येच थांबला. त्याचे पाय आतमध्ये होते आणि त्याचं मुंडकं बाहेर होतं. त्या वाण्यानं पाय पकडले आणि कबीर महाराजांनी हात पकडले. दोघेही ओढतायत. कमाल महाराजांचा जीव कसं तसं व्हायला लागला. त्यांना समजेना आता काय करावं. साधू संत मंडळींना तर भोजन द्यायचंच आहे आणि जर आता वाण्याच्या हाताला कमालाचं जर धड लागलं, शिर लागलं, पूर्ण देहच वाण्याच्या हाताला लागला तर सगळ्या गावात चर्चा होईल. आणि गावात चर्चा होऊन नंतर त्या साधू संत महात्म्यांना माहिती होईल की यांनी चोरून आणलेलं होतं साहित्य आणि चोरून आपल्याला भोजन खाऊ घालणार होते. म्हणून तिकडनंही साधू संतही भोजन करणार नाहीत. म्हणून कमालाने कबीर महाराजांना सांगितलं, बाबा आता वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. बाबा तुम्ही एक काम करा, म्यानातून तलवार काढा. बाबा बाबा आपल्याला संत महत्वाचे आहेत हो. बाबा मी महत्वाचं नाही, माझं हे शरीर महत्वाचं नाही बाबा, माझा हा देह महत्वाचा नाही बाबा. बाबा आपल्याला साधू संतांचं भोजन झालं पाहिजे. आपल्याला संत महत्वाचे आहेत, आपल्याला साधू संत महत्वाचे आहेत. तुम्ही काय करा, त्या म्यानातून तलवार बाहेर काढा आणि माझं हे शरीर छेदून, हा शिर छेद करून तुम्ही काय करा, माझं शिर घरी घेऊन जा बाबा. कमलाने शिर कटोरी घेतलो, हे कमलाने शिर कटोरी घेतलो, कमलाने शिर जागा होता. म्हणून आपला देह त्याग केला तरी सुद्धा त्याला परवा राहिली नाही. म्हणून आपल्या हिताच्या ठिकाणी आपण जागं राहिलं पाहिजे. जसं की जेव्हा प्रभू रामचंद्र भगवानजी 14 वर्षाच्या वनवासाकरिता निघालेले होते, प्रभू रामचंद्र केवटाच्या द्वारामध्ये गेले आणि सांगितलं, केवटा काय करा, मला या नौकेमधून या गंगेच्या तटाच्या पार सोड. त्यावेळी केवटानं देखील संधीचं सोनं केलं. तो देखील त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा होता. केवट म्हणाला, भगवान तुमच्या चरणाच्या स्पर्शानं, तुमच्या चरणाच्या स्पर्शानं दगडाची स्त्री झाली तर माझ्या लाकडाच्या नौकेचं काय, लाकडाची तर होणारच ना, माझी अगोदरचीच मला सांभाळणं होय ना, दुसरीला कुठे ठेवू. म्हणून काय म्हणतात, तुमच्या चरणाच्या स्पर्शानं दगडाची स्त्री झाली. म्हणून काय करावं लागेल, तुमच्या चरणाच्या स्पर्शानं नाही झाली, तुमच्या चरणाच्या स्पर्शाच्या धुळीनं झाली.
तुमच्या चरण धुळीच्या स्पर्शानं दगडाची स्त्री झाली, म्हणून तुमचे चरण मला धुवावे लागतील. मग धुण्यासाठी केवटनं देखील त्याच्या पत्नीला बोलावलं, त्याच्या मुलाला बोलावलं, एक पाय धुतला आणि एक पाय दुसरा धुण्यासाठी त्या काठवटीमध्ये मांडणार, तेव्हा दुसरा पाय खाली जाणार, त्याला परत धूळ लागायची, माती लागायची. मग म्हटले, देवा लागली की दुसऱ्याला माती, आता काय करायचं? एक धुतला की एकाला माती लागते. मग ठरवलं, एक पाय काठवटीमध्ये, एक पाय केवटाच्या हातात आणि भगवान प्रभू रामाचा हात केवटाच्या डोक्यावर. आणि जेव्हा नौका वल्लवत भगवंताला घेऊन जेव्हा केवट निघाला गंगेच्या तटाच्या पार, तेव्हा भगवंताचं नामस्मरण करत घेऊन चालला. पण केवट हसू लागला, मोठमोठ्यानं हसतोय केवट, मोठमोठ्यानं हसतोय. त्यावेळी भगवंताने विचारलं, केवटा 14 वर्षाच्या वनवासाकरिता आम्ही चाललो म्हणून हसतो की काय? सांग ना, का बरं हसतोय तू? आमच्या अंगावरती वलिकल आहेत म्हणून हसतो की काय? केवटा सांग ना बरं, का हसतोस तू? त्यावेळी केवट म्हणतो, भगवंता यासाठी मी हसतोय की तुम्हाला फसवलंय देवा, मी तुम्हाला फसवलंय. कसं फसवलं? तर गौतम ऋषीने दिलेला त्या अहिल्येला श्राप होता, म्हणून उपशाप म्हणून दिलेला होता की तुमच्या भगवंताच्या चरणाच्या धुळीच्या स्पर्शानं परत तू मूळ रूपामध्ये येशील. हा त्या अहिल्येला दिलेला गौतम ऋषीने श्राप होता. देवा कसली आली माझ्या दगडाची नौकेची स्त्री, कसली आली माझ्या नौकेची स्त्री, पण तुम्ही माझ्या द्वारामध्ये आले, ही माझ्या जीवनामध्ये मला आलेली संधी होती, आणि तुम्ही द्वारामध्ये आल्यानंतर मी तुमचे चरण धुवून काढली, चरणाची सेवा केली, ही माझ्या जीवनामध्ये मिळालेल्या संधीचं मी केलेलं सोनं. म्हणून केवट देखील त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा होता. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे होते. त्या अगोदर शिवरायांच्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी संस्कार आपल्या मुलाला लावले, मुलावरती संस्कार लावले. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडला. आपण पूर्ण आयुष्य व्यतीत करतो आपल्या प्रपंचामध्ये, पण 4 माणसाचं कुटुंब जोडू शकत नाही. माझ्या राजांनी अवघा महाराष्ट्र कसा जोडला असेल? अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेबांना, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना एक वचन दिलेलं होतं. ते वचन सांगेल मी तुम्हाला. दिल वचन मासाहेबा वचन पूर्ण करी, दिल वचन मासाहेबा वचन पूर्ण करी. हे माझ्यावर शुभ राजावर बसला घोड्यावर, शुभ राजावर बसला घोड्यावर.